आकाशवाणी मुंबई मी शैलेश मोहिते आणि मी दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन संरक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान देशातच उपलब्ध करून देण्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं नागपुरात आवाहन सांगलीचं येलो सिटी म्हणून ब्रँडिंग करण्याच्या दिशेनं महापालिकेकडून प्रयत्न सुरू आणि दावसमधल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत राज्याचा सहभाग महाराष्ट्राच्या दालनाचंही उद्घाटन पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे जीवन सुलभ करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अर्थमंत्र्यांनी या निर्णयाबाबत केलेल्या ट्विटचा उल्लेख करून प्रधानमंत्री म्हणाले की आमच्यासाठी नेहमीच जनता सर्वप्रथम आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या गॅस सिलेंडर मागे दोनशे रुपयांची कपात केल्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार कमी व्हायला मोठ्या प्रमाणात केंद्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे अन्य क्षेत्रांसाठी देखील केंद्र सरकारनं मोठे निर्णय घेतल्यामुळे वस्तूंच्या किमती देखील कमी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भाजपाची सत्ता नसलेल्या अन्य राज्यांनी देखील करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा अशी अपेक्षा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केली या निर्णयामुळे उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल असंही ते म्हणाले अखिल भारतीय व्यापार संघटनेनंही या निर्णयाचं स्वागत केलं आहे होय आम्ही ते करू शकतो ही खेळाडूंची वृत्ती भारताची नवी ताकद बनली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं मोदी यांनी आज थॉमस आणि उबेर कपच्या बॅडमिंटन संघाशी संवाद साधला भारतीय संघानं पहिला थॉमस कप जिंकून त्र्याहत्तर वर्षानंतर प्रथमच इतिहास रचला आहे भारतीय पुरुष बॅडमिंटन संघानं अंतिम फेरीत इंडोनेशियावर तीन शून्य असा विजय मिळवला थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आतापर्यंत कोणताही भारतीय संघ पोहोचलेला नाही यावेळी सर्व खेळाडूंनी त्यांचं मनोबल वाढवल्यामुळे देश आणि प्रधानमंत्र्यांची आभार मानले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नागपुरात संरक्षण क्षेत्राच्या विविध पुरवठादारांशी चर्चा केली संरक्षण क्षेत्रात जगात येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानावर लक्ष ठेवून देशात याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी त्यांनी लष्कर हवाई दल यासह संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला तसंच जवानांची सुरक्षा ध्यानात घेऊन देखभाल वेळच्या वेळी आणि योग्य सूचना दिल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीची सुरुवात आज स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू होत आहे भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल पाच दिवस चालणाऱ्या संमेलनाच्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील या शिष्टमंडळासह आरोग्य आणि कौटुंबिक कल्याण मंत्री मनसुख मांडवीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी सहभागी होतील तसंच मध्य प्रदेश तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री ज्येष्ठ मंत्री, मंत्री आणि उद्योगपती सहभागी होणार आहेत भारतानं पुढच्या वर्षी जी ट्वेंटीचं अध्यक्षपद स्वीकारलं असल्यानं भारताचं आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरील मत या संमेलनात महत्त्वाचं ठरण्याची शक्यता आहे यातल्या महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज झालं यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते राज्याला एक ट्रिलियन डॉलर ची अर्थव्यवस्था करण्यात यातून मदत होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या एकशे ब्याण्णव कोटी चोवीस लाखांच्या वर गेली आहे त्यात अठ्ठ्याऐंशी कोटी चौदा लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दोन तर तीन कोटी तेरा लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना दहा कोटी चाळीस लाखांपेक्षा जास्त तर बारा ते चौदा लाभार्थ्यांना चार कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत आज सकाळपासून सुमारे पाच लाख एक्क्याऐंशी हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं राज्यात आज सकाळपासून चार हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सोळा कोटी त्रेसष्ट लाखाच्या वर गेली आहे त्यात सात कोटी बत्तीस लाखांपेक्षा जास्त नागरिकांना दोन मात्रा तर सव्वीस लाख अकरा हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना सहासष्ट लाख सदतीस हजारांपेक्षा जास्त तर बारा ते चौदा या वयोगटातल्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकतीस लाख बत्तीस हजारांपेक्षा जास्त मात्रा मिळाली आहे देशात काल दोन हजार दोनशे सव्वीस नव्या रुग्णांची नोंद झाली सध्या सक्रिय रुग्णांची संख्या चौदा हजार नऊशे पंचावन्न इतकी आहे देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के इतकं झालं आहे राज्यात काल कोविड एकोणीसच्या तीनशे सात नव्या रुग्णांची नोंद झाली दोनशे चाळीस रुग्णांनी कोरोनावर मात केली तर काल राज्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही राज्यात आत्तापर्यंत अठ्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार चारशे शहात्तर जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी सत्त्याहत्तर लाख बत्तीस हजार सातशे ब्याण्णव रुग्ण बरे झाले सध्या राज्यात एक हजार आठशे अठ्ठावीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव एक दशांश टक्के झालं आहे सातारा सांगली नंदुरबार धुळे बीड लातूर हिंगोली अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा गोंदिया या जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्णाची नोंद नाही मुंबईत काल एकशे नवे रुग्ण आढळले त्यापैकी एकशे चौऱ्याण्णव रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत चार रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं काल एकशे एकतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही मुंबईत सध्या एक हजार दोनशे अकरा रुग्णांवर उपचार सुरू आहेत मुंबईतला कोरोनामुक्तीचा दर अठ्ठ्याण्णव टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी चार हजार चारशे तेहतीस दिवसांवर आला आहे हळदीच्या पिवळ्या रंगावरून आता सांगलीचंही यल्लो सिटी असं ब्रँडिंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला असून सहभागी आवाहन करण्यात या आहे याविषयी आमचे वार्ताहर रवींद्र कांबळे यांनी अधिक माहिती दिली सांगली आता येलो सिटी होणार आहे हळदीच्या प्रसारासाठी सर्व इमारती पिवळ्या रंगाने जळणार आहेत प्रत्येक शहराचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असतो शहराची ती ओळख असते हा वारसा जतन करणं गरजेचं असतं उच्चतम गुणवत्ता यामुळे सांगलीच्या हळदीने सांगलीचे नाव साता समुद्रापार नेल आहे हा वारसा जतन व्हावा ही ओळख कायमस्वरूपी राहावी यासाठी पिंक सिटीच्या धर्तीवर आता येलो सिटीची संकल्पना पुढे आली आहे सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही संकल्पना साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे हळदीचा पिवळा रंग यावरून सांगलीचे येलो सिटी असे ब्रँडिंग निश्चित करण्यात आहे सांगली महापालिकेच्या इमारतीपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे सांगलीमध्ये यापुढे बांधली जाणारी कोणतीही इमारत असो व शासकीय कार्यालय ती पिवळ्या रंगातच होणार आहेत नागरिकांनी सुद्धा नवीन इमारत बांधताना या संकेताचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रात्री झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा पाच गडी राखून पराभव केला दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित वीस षटका सात गडी गमावून एकशे एकोणसाठ धावा केल्या होत्या जसप्रीत बुमराहनं तीन आणि रमणदीप सिंगनं दोन खेळाडूंना बाद केलं या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं एकोणीस शतकात पाच गडी गमावत हे लक्ष गाठलं ईशान किशननं अठ्ठेचाळीस डोवाल्ड ब्रेविसनं सदतीस धावांचं योगदान दिलं तर डेव्हिडनं अकरा चेंडूत चौतीस धावांची शानदार खेळी केली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भारत जपान यांच्यातल्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी मजबूत करणं जपान दौऱ्याचं उद्दिष्ट असेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्वाड शिखर संमेलनात जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून सहभागी होण्यासाठी आज जपानला रवाना होते देशांच्या संमेलनात ते सर्व देशांच्या नेत्यांशी वैयक्तिक संवाद साधणार आहेत त्यामुळे क्वाडशी संबंधित विविध विषयांवर असलेल्या चर्चेत प्रगती घेतली जाईल या सहभागी होण्यासह मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि ऑस्ट्रेलिया जपानच्या प्रधानमंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करतील नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या आपल्या भूमिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला ते आज पुण्यात जाहीर सभेत बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा आणावा लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठीही कायदा करावा तसंच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं अशी मागणी त्यांनी केली औरंगाबादमध्ये दहा दिवसांतून एकदा पाणी येतं तसंच राज्यातल्या विविध शहरांच्या नागरी समस्या उसाचा प्रश्न याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं मशिदींवरचे भोंगे काढण्याच्या भूमिकेचाही ठाकरे यांनी पुनरुच्चार केला सत्ताधाऱ्यांनी नामांतराच्या मुद्द्यांसह विविध विषयांचं निवडणुकीसाठी राजकारण केलं एम आय करण्यात आलं अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली महापुराची शक्यता लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यातल्या एकशे सात गावांमधल्या संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापनामार्फत आवश्यक ते साहित्य पुरवण्यात आलं आहे तसंच बाधित गावातले पूर आराखडे तयार करण्यात आले आहेत गावातली समिती सक्रिय करण्यात येत असून पूरस्थिती निर्माण झाल्यास स्थलांतराची प्रक्रिया गतीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तर सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या धोकादायक इमारतींचं दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आलं आहे या सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात पाचशे चौदा इमारतींना धोकादायक घोषित केला आहे यात धोकादायक राहायला अयोग्य आणि तात्काळ निष्कासित गटात एकसष्ट इमारती इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती गरज असलेल्या एकशे वीस तर इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करावी लागणाऱ्या दोनशे ब्याऐंशी इमारतींचा समावेश आहे अति धोकादायक इमारतींची विद्युत आणि जलजोडणी खंडित करण्यात येणार आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळ नंदुरबार डहाणू बसचा भीषण अपघात आज टळला नंदुरबारहून नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून बर्धाव वेगाने येणाऱ्या वाहनानं हुलकावणी दिल्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजूला मातीत उतरत अपघात टाळला यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले मुंबई विद्यापीठातल्या सर कावळजी सभागृहात आयोजित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली बाळासाहेबांना नवं काही तंत्रज्ञान आलं की त्याविषयी उत्सुकता असायची आणि माझ्याकडून ते जाणून घ्यायचे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की छायाचित्रण हा गेलेला क्षण पुन्हा जिवंत करून आपल्यासमोर आणतं ही जुनी छायाचित्र पाहिल्यानंतर बाळासाहेबांच्या बरोबरचे ते दिवस आणि तो कालखंड आठवला बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकात देखील जुनी चांगली छायाचित्रं लावायची आहेत खूप प्रयत्नांनंतर बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचं संकलन असलेलं फटकारे पुस्तक प्रकाशित करता आलं याचा मला खूप समाधान आहे असंही ते म्हणाले भ्रमणध्वनीसाठी मनोरा उभारण्याच्या मोबदल्यात भरघोस मासिक भाडे देण्याची बतावणी करणाऱ्या व्यक्ती यंत्रणा आणि कंपन्यांपासून जनतेनं सावध राहण्याची सूचना दूरसंचार विभागानं केली आहे पुणे जिल्ह्यातील भाटघर आणि चासकमान धरणात मिळून नऊ जण बुडाल्याच्या पार्श्वभूमीवर धरण परिसरातली गस्त वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे प्रामुख्यानं पर्यटन स्थळाजवळ असलेल्या किंवा पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेल्या धरणांजवळ पोलीस विभागाबरोबरच महसूल विभाग स्थानिक ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी संयुक्त गस्त घालणार आहेत भाडघर धरण निसर्गरम्य भोर तालुक्यात असून नेकलेस पॉइंटसह अनेक पर्यटन स्थळं या तालुक्यात आहेत त्यामुळे दर सुटीला किंवा शनिवार रविवारी देखील या तालुक्यात पर्यटकांची गर्दी होत असते जैवविविधता दिन आज संपूर्ण जगात साजरा केला जात आहे त्यानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे जैवविविधता हे महत्वाचं संसाधन असून यावर आपलं भविष्य अवलंबून असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे जैवविविधता जपण्यासाठी आणि खंडित झालेल्या परिसंस्था पुनर्संचयित करण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक रीतीने प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन नायडू यांनी केलं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे ऐकूयात एक आवाहन आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी सव्वा सात वाजता अस्मिता वाहिनीवर जरूर ऐका विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा ठळक बातम्या पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन संरक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान देशातच उपलब्ध करून देण्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं नागपुरात आवाहन सांगलीचं येल्लो सिटी म्हणून ब्रँडिंग करण्याच्या दिशेने महापालिकेकडून प्रयत्न सुरू दाओसमधल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत राज्याचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या दालनांचंही उद्घाटन आकाशवाणीच्या बात बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।